नमस्कार, मी आहे डॉक्युमेंटरी मॅन आणि आज आपण आलो आहोत एका अशा योद्ध्याची विहीर पाहण्यासाठी जो योद्धा त्याच्या आयुष्यामध्ये कधीच हरला नाही। म्हणजे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही लढाया लढल्या त्या सर्व लढाया तो जिंकला आहे। थोडक्यात काय तर त्याचा सक्सेस रेट 100% आहे। आणि अशा या रणधुरंधर योद्ध्याच्या आयुष्यामधली एक छोटीशी पण महत्त्वाची वास्तू आज आपण पाहणार आहोत। ही वास्तू एक विहीर आहे। सातारा शहरातील राजवाड्याच्या मागे जलमंदिराच्या अगदी शेजारी ही ऐतिहासिक विहीर आहे। या विहिरीला ऐतिहासिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। ऐतिहासिक दृष्ट्या पाहायला गेलं तर सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराज आणि त्या योद्ध्याची भेट याच विहिरीमध्ये होत असे आणि कदाचित म्हणूनच या विहिरीला व परिसराला या योद्ध्याचं नाव दिलं असावं। आणि भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील 7व्या क्रमांकाची सर्वात खोल विहीर म्हणून या विहिरीचा उल्लेख आहे। केंद्रीय डाकघर विभागाने पोस्ट कार्डवर या विहिरीचे छायाचित्र छापण्याचा निर्णय घेतला आहे। छत्रपती थोरले शाहू महाराज आणि त्या योद्ध्याची भेट विहिरीतल्या या ठिकाणी होत होती। थोरल्या शाहू महाराजांचा त्या योद्ध्यावर अतिशय जीव होता। त्यांच्यामध्ये जी काही खलबते व्हायची ती गडापासून आणि राजवाड्यापासून दूर याच ठिकाणी व्हायची। आणि त्या महावीर रणधुरंधर योद्ध्याचं नाव आहे बाजीराव पेशवा आणि त्यांच्या नावावरून या विहिरीला नाव पडलं बाजीराव विहीर। बाजीराव पेशवा जेव्हाही सातारला यायचे तेव्हा त्यांचा मुक्काम शुक्रवार पेठेत असायचा, म्हणून या परिसराला बाजीराव पेठ असं सुद्धा संबोधलं जायचं। थोरले शाहू महाराज सतत म्हणायचे, मला 1,00,000 फौज आणि बाजीराव पेशवा यांच्यामध्ये निवड करायची असेल तर मी बाजीराव पेशवाची निवड करेन। या एका वाक्यावरून समजतं की बाजीराव पेशवे किती पराक्रमी होते। त्यांच्या एकूण 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये 20 वर्ष ते पेशवा होते आणि 20 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 41 लढाया लढल्या आणि 41 लढाया जिंकल्यासुद्धा। विचार करा की 20 वर्षात 41 लढाया म्हणजे सरासरी 6 महिन्यात 1 लढाई आणि 1 लढाई कमीत कमी 3 ते 4 महिने तरी चालत असेल, म्हणजे आराम हा शब्द त्यांच्या आयुष्यात नव्हताच। यावरून बाजीराव पेशव्यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य मला आठवलं। ते म्हणायचे, रात्र ही झोपेसाठी नाही तर शत्रूच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी देवाने दिलेली सुवर्णसंधी आहे। झोप काय, घोड्यावर सुद्धा घेता आली पाहिजे। बाजीराव पेशवा खरोखर घोड्यावर झोप घ्यायचे अशी अनेक बखरींमध्ये नोंद आहे। पूर्वी एखादी विहीर बांधायची म्हटलं की त्यावर राजमहलासारखा एक भाग बनवला जायचा। उन्हाळ्यामध्ये हवेशीर जागा म्हणून त्या जागेचा उपयोग सुद्धा केला जायचा। या विहिरीचं बांधकाम थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकालात झालं आहे, त्यामुळे त्यांची मुद्रा या विहिरीवर आपल्याला पाहायला मिळते। शेजारी 2 शरभाची शिल्प आहेत, 2 कमळं आहेत आणि मध्यभागी सेवकासमवेत छत्रपती थोरले शाहू महाराज आहेत। थोरल्या शाहू महाराजांची वेशभूषा एखाद्या साधूप्रमाणे होती, अंगावरती साधे कपडे आणि गळ्यामध्ये कावड्यांच्या माळा। तर अशी ही ऐतिहासिक बाजीराव विहीर आपल्या साताऱ्यामध्ये आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा। मी तर ही विहीर पाहून आलो, आता वेळ आहे ती तुमची। आपण भेटूया एका नवीन डॉक्युमेंटरीमध्ये। बाय द वे, इरॉटिक स्कल्पचर असलेलं साताऱ्यातील एकमेव मंदिर पाहायचं असेल तर स्क्रीनवर क्लिक करा।